हम तुम्हारे साथ हैं। बताइए आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वाद असं काही नाही आहे। 1 एप्रिलला आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व स्थानिक आमदार आमचे कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली इथे आपण आंदोलन केलं होतं। स्थानिकांना रोजगार मिळावा व जे कामगार आहेत त्या कंपनीचे कामगार काम करत होते त्यांना गिरणी कामगारांच्या धर्तीवरती घरे मिळावी यासाठी आपण आंदोलन केलं होतं। त्यात वाद असा दुसरा कोणाचा वाद वगैरे काही नाही आहे। आमचं फक्त एकच म्हणणं आहे की आम्हाला मुख्यमंत्री साहेब व माननीय आमदार कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक साहेब यांनी न्याय मिळवून द्यावा। स्थानिकांना आणि जे तिथे कामगार होते त्या कामगारांना घर मिळवून द्यावे ही आमची मागणी आहे। ही बाजूलाच बिर्ला कंपनी आहे। या बिर्ला कंपनीचे काम मिळण्यासाठी माननीय दिलीप बाटके साहेब शिवसेना गटनेते तथा माजी नगरसेवक यांनी गेले 4 महिने सतत पाठपुरावा करून या कामाची वर्क ऑर्डर घेतलेली आहे। आणि विशेष म्हणजे ही बिर्ला कंपनी कोपरी पाचपाकाडी विधानसभा क्षेत्रामध्ये येतं आणि आम्ही सगळे त्या कोपरी पाचपाकाडी विधानसभा क्षेत्रामधले भूमिपुत्र आहोत। विशिष्ट कुठल्या एका पक्षाशी नसून माननीय एकनाथराव शिंदे यांचे आम्ही समर्थक आहोत। शिवसेना भाजपच्या युतीला प्रत्येक वेळी आम्ही मतदानाला विश्वेंदू परिषद असेल, बजरंगदास असेल, वंदे मातरम संघटना सगळे एक दिलाने काम करत असतो। आणि कोविडमध्ये सगळे आम्ही खितपत पडलेले तरुण आहे। आमचे चेहरे पाहिले आणि शेजाऱ्यांचे चेहरे पाहिल्यानंतर तुम्हाला कळत असेल कुणाची पोटं भरलेली आहे। आता ही तुम्हाला साईट दिसते, ही साईट कोपरी पाचपाकाडीची असून सुद्धा या साईटवरची कामं कुणाला मिळालेली आहेत याचा प्रथम पत्रकारांनी शोध घ्यावा। तसेच माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार माननीय दिलीप बाटके साहेब यांना गोपाळ नारंग यांनी कामाची परवानगी अनुमती दिलेली असताना देखील आज पुन्हा तिसऱ्यांदा जाणून बुजून बाबासाहेब आंबेडकरांचा जर कायदा या भारतात असून सुद्धा या कायद्याचा बिमोड करून ही गाडी आणून गाडी तोडफोड करून गाडीच्या खाली झोपून एक गुंडगिरी आणि बेशिस्तीचं वर्तणूक हे असे समाजसेवक दाखवते। हे नक्की समाजसेवक आहेत का समाजकंटक? काय प्रकार घडला होता, कोणत्या गटाची काय मागणी? आमची मागणी एकच आहे, या बिर्ला कंपनीतील स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजेत। आम्ही माननीय एकनाथ शिंदे यांची जे याद आदेश आहे यांची जी परवानगी आहे त्या परवानगीनुसार आम्ही काम करणार आहोत। माननीय बाटके साहेब यांच्या आम्ही सोबत आहोत आणि या कामात जे काम मिळतं ते आम्हाला काम मिळू द्या, आमचे पोट मारण्याचा कुणी प्रयत्न करू नये ही माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे या ठिकाणी आंदोलन केलं। आमदार प्रताप सरनाईकांनी या ठिकाणी आंदोलन केलं, स्थानिकांना काम किंवा नोकरी रोजगार मिळावा काय सांगायला संदर्भात? स्थानिकांना रोजगार काम मिळतं ते माननीय एकनाथ शिंदे यांच्या अनुमतीनुसार आणि बाटके यांच्या पुढाकारानुसार। आता ह्यात गाड्या अडून काय करणार? आम्ही का बाहेरून पाकिस्तानातनं आलो आहेत? या स्वातंत्र्यवीर सावरकर नगरमध्ये, लोकमान्य नगरमध्ये आणि कोपरी पाचपाकाडी विधानसभा क्षेत्रातले आहोत। विशिष्ट खाली प्रभाग नका बघू, कोपरी पाचपाकाडी विधानसभा क्षेत्रामध्ये हा भाग येतो। आणि या बाजूची साईट तुम्हाला मिळाली असताना आता त्या बाजूची साईट पण सगळी पोटं तुम्हीच भरणार का? माझी ओढा विधानसभा मतदारक्षेत्रातील तुम्ही सर्व कामाला मिळायचे ना कामं? आम्ही काम करू नये, फक्त झेंडे भगवे घ्यायचे, जिंदाबाद जिंदा करायचं, जिंदा होतील आणि बाद आमची पिढी होणार याचा शोध घ्यावा। आम्ही सर्व स्थानिक पदाधिकारी आहे, शिवसैनिक आहोत। पूर्वीपासून एकनाथ शिंदे साहेब आमच्या शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत। स्थानिक आमदार कार्यसम्राट प्रतापजी सरनाईक साहेब इथले स्थानिक आमदार आहेत। आमच्या पॅनलला 4 नगरसेवक आहेत, पूर्वेश सरनाईक, आशाताई डोंगरे, दिलीप बाटके, कांचन चिंदरकर, हे 4 नगरसेवक ह्या आमच्या पॅनलला आहेत। आम्ही सर्व शिवसैनिक आहोत। आता लास्ट टाईम ज्यावेळेस आम्ही इथे आंदोलन केलेलं होतं की भूमिपुत्रांना या इकडे आम्हाला कामं मिळावी, तसेच कामगारांना घरं मिळावी आणि जसे मुंबईच्या धर्तीवरती जी गिरणी कामगारांना घरं मिळणार आहेत त्याचप्रकारे आम्हाला ह्या कंपनीमध्ये इंडियन स्मेल्टिंग कंपनीमध्ये जे कामगार होते त्यांना घरं मिळावी अशी सर्वांची अपेक्षा होती। त्यासाठी स्वतः आमदार सरनाईक साहेब हे रस्त्यावर उतरलेले होते त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी। आता इथे सर्व पदाधिकारी आहेत, म्हणजे शाखाप्रमुख आहेत, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, नगरसेवक, मी स्वतः शाखाप्रमुख सुनील शिंदे आहेत, हे विभागप्रमुख संतोष धमाले आहेत, हे विभागप्रमुख भगवान देवकाते आहेत, हे उपविभागप्रमुख चंद्रशेखर इंगडे आहेत, हे शाखाप्रमुख आहेत, सर्व पदाधिकारी आहेत आम्ही इथे आणि सर्व स्थानिक आहेत, सर्व शिंदेसाहेबांचेच कार्यकर्ते आहेत आम्ही। आणि आंदोलन करणं हे शिवसेनेची स्टाईल आहे जी त्यांनीच शिकवली आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे करत आहोत आणि लोकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही करतो। बाकी आमचं ह्याच्यामध्ये काही एक इंटेन्शन नाही आहे। स्थानिकांना न्याय मिळायला पाहिजे नाही, रोजगार मिळायला पाहिजे नाही,
आणि कामगारांना घरं मिळाली पाहिजेत, हा आमचा उद्देश आहे. सर, आपण सांगितलं की आपण एकनाथ शिंदेच्या माध्यमातून, नाही त्याच्यामध्ये तुम्ही बरोबर बोलतायत की ह्याच्या सर्व गोष्टींच्या मागे तो बिल्डर आहे, जो विकासक आहे, जो काम करत आहे तो. ते आपापसामधला हा विषय आमचा, तो बसून हा सॉल्व होऊ शकतो, परंतु काही विकासक आहेत ते आपल्याला ह्यामध्ये अडथळे निर्माण करतायत आणि दिशाभूल करतायत ते लोक. Thank you.